नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशलिस्ट आहे, घोडबंदर इथे ठाणे केळकर मोहनकर सायकॅट्री होममध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट मी काम करते. मानसिक स्वास्थ्य सर्वांसाठी यामध्ये आपण आज स्ट्रेस आणि स्ट्रेस कसा हँडल करायचा याबद्दल बोलणार आहोत. ॲक्च्युली स्ट्रेस म्हणजे काय? तर स्ट्रेस म्हणजे आपल्या शरीराचा किंवा मनाचा रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन, पण ती अनहेल्दी रिॲक्शन आहे एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनशी रिलेटेड. म्हणजे थोडक्यात जर म्हणायचं झालं तर इट्स अन अनहेल्दी रिस्पॉन्स ऑर रिॲक्शन ऑफ बॉडी ऑर माइंड टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन. आता स्ट्रेस हा प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही रूपात काही ना काही कमी जास्त तीव्रतेने असतोच असतो. त्यामुळे इतकं त्याच्यामुळे काय होतं की आपलं आयुष्य पूर्ण टेन्शनमध्ये व्यापून गेलेलं असतं. आपले डिमांडिंग लाईफ, डिमांडिंग जॉब्स, सगळे डिमांडिंग रिलेशनशिप्स यामध्ये स्ट्रेस हा येणं फार स्वाभाविक आहे. जॉब इनसेक्युरिटीज, फॅमिलियल प्रॉब्लेम्स किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, मेडिकल प्रॉब्लेम्स यामध्ये स्ट्रेस कमी जास्त तीव्रतेने येतच असतो. आणि त्यामुळे काय होतं की याचा इफेक्ट आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. ॲसिडिटी होणं मेन म्हणजे काय होतं की स्ट्रेसमुळे मुख्यतः दोन गोष्टी लोकांमध्ये आढळतात. एक म्हणजे ॲसिडिटी आणि दुसरं म्हणजे झोपेचा प्रॉब्लेम. बाकी इंडायजेशन, वीकनेस, फिजिकल बॉडी पेन किंवा बेचैन वाटत राहणं, इंटरेस्ट नसणं, हे काही स्ट्रेस रिलेटेड इफेक्ट्स आपल्याला शरीरावर आणि मनावर दिसतात. आता याच्याकरता आपण स्वतःहून काय काय करू शकतो जेणेकरून आपल्याला स्ट्रेस येणार नाही किंवा त्याची तीव्रता कमी असेल, त्याच्याकरता मी तुम्हाला काही पॉइंट्स सांगते. पहिला पॉइंट म्हणजे की आपला स्ट्रेस ओळखा. बरेचदा काय होतं की आपल्याला आपला स्ट्रेसच ओळखू येत नाही. खूप लोक मला असे भेटतात की नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की त्यांना या गोष्टींनी स्ट्रेस येतोय, पण ते ना ते ओळखूच येत नाही की तो स्ट्रेस त्या गोष्टींमुळे आहे. तर तो स्ट्रेस ओळखा आणि तो ॲक्सेप्ट करा, म्हणजे मान्य करा की मला हा स्ट्रेस होतोय आणि या गोष्टींमध्ये होतोय. आता तुम्ही एकदा मान्य केला की मग त्याच्यावर तुम्ही काम करायला लागता. म्हणजे एखादा पर्टिक्युलर स्ट्रेस आलाय तर तो ॲनालाइज करा. म्हणजे की एखादी व्यक्ती आहे, तिचं बॉसशी भांडण झालं किंवा वादावादी झाली ऑफिसमध्ये, आता त्याचा त्याला स्ट्रेस आला. आता हे त्यांनी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की हो मला या गोष्टींमुळे स्ट्रेस येतोय, आणि मग ॲनालाइज करणं की ही हा जो स्ट्रेस आलाय हा कशामुळे आलाय, काय कारण आहे की माझा वाद झाला, मग वाद करणं गरजेचं होतं का, शांतपणे समजून गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकत होत्या. तर हे याला म्हणतात ॲनालिसिस ऑफ द प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन. आणि ॲनालिसिस झाल्यावर त्याच्यावर ऑल्टरनेटिव्ह शोधणं. म्हणजे आता एखादी आई आहे की मुलगा रोज शाळेतून 6 वाजता परत येतो आणि तो 6 वाजता न येता 7 वाजून गेले तरी तो घरी आला नाही, तर आईला येतो टेन्शन, स्ट्रेस, चिंता, काळजी, सगळं. तिची एन्झायटी लेवल वाढून जाते आणि मग तिला नाही नाही ते विचार यायला लागतात. तर हे करण्यापेक्षा जर तिने ऑल्टरनेटिव्ह शोधले की माझा स्ट्रेस कमी करण्याकरता मी काय काय करू शकते, तर मी त्याच्या शाळेला फोन करू शकते, त्याच्या बसच्या ड्रायव्हरला फोन करू शकते जर तो बसमध्ये येतो आहे, किंवा त्याच्या मित्रांकडे फोन करू शकते, किंवा ज्या मुलांबरोबर तो घरी येतो त्या मुलांच्या घरी मी फोन करू शकते, किंवा मी शाळेत जाऊ शकते. हे त्याचे ऑल्टरनेटिव्ह झाले. आणि चुझिंग द ऑल्टरनेटिव्ह म्हणजे यात ना आता मी काय करू जेणेकरून मला फास्ट रिझल्ट मिळेल. म्हणजे एक तर मी शाळेत जाऊ किंवा जो मित्र त्याच्याबरोबर येतो त्याच्याशी मी बोलू.
तर दीज आर द पॉइंट्स की यांनी आपला स्ट्रेस रिलीव होतो किंवा आपल्याला त्यातनं बाहेर यायला मदत होते. आता स्ट्रेस येण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आता हा खूप मोठा विषय आहे, टाइम मॅनेजमेंट थोडक्यात सांगण्यासारखं नाही आहे, पण एक दोन लाईन मध्ये मी एवढं सांगू शकते की स्ट्रेससाठी बऱ्याचदा टाइम मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम असतो. आपण टाइम मॅनेज करत नाही आपल्या दिवसाचा, 24 तास मॅनेज करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला येतो स्ट्रेस, आणि स्ट्रेस आला की मग त्याचा आपल्याला त्रास होतो. तर प्रत्येक गोष्टी मॅनेज करा, वेळेवर करा, म्हणजे त्याचा त्रास होणार नाही, त्याचा स्ट्रेस निर्माण होणार नाही. प्रोकास्टिनेशन, एखादी गोष्ट आपण जर करतोय आणि ती पुढे करायची होती पण ती आपण करत नाही आणि ती पुढे ढकलतो, त्याचा पण आपल्याला स्ट्रेस येतो. म्हणजे की मला विजेचं बिल भरायचं आहे, उद्याची लास्ट डेट आहे, नाही तर फाईन.